बातमीपत्रामध्ये आली एक ब्रेकिंग न्यूज. कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आलेला आहे. कार्यालयावर आणि घरांवर पोलिसांनी धाडी टाकल्यात. एल्गार परिषदेच्या प्रकरणी पोलिसांनी या धाडी टाकण्यास सुरुवात केलेली आहे. 31 डिसेंबर 2017 एल्गार परिषद झाली होती. नागपूरमध्ये पोलिसांनी या धाडी टाकलेल्या आहेत. नागपूरमध्ये कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्यात. कार्यालयावर आणि घरांवर देखील पोलिसांनी धाडी टाकल्यात. एल्गार परिषदेच प्रकरणी पोलिसांनी या धाडी टाकलेल्या आहेत. 31 डिसेंबर 2017 एल्गार परिषद घेण्यात आली होती. आपण पाहतोय आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज नागपूरमधून. नागपूरमध्ये कबीर कला मंचाच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालयावर देखील धाडी टाकल्यात. कार्यालयासोबतच घरांवर देखील पोलिसांनी धाडी टाकलेल्या आहेत. एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांनी या धाडी सुरू केलेल्या आहेत. 31 डिसेंबर 2017 एल्गार परिषद झाली होती. आपण पाहतो ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालयावरती पोलिसांनी धाडी टाकलेल्या आहेत. सोबतच घरांवर देखील धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. एल्गार परिषद प्रकरणी या धाडी सुरू करण्यात आलेल्या आहेत. 31 डिसेंबर 2017 ही एल्गार परिषद झाली होती. आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत सचिन जाधव, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. सचिन, नागपूरमध्ये हे धाड सत्र सुरू करण्यात आलेलं आहे, कशा संदर्भात या धाडी टाकण्यात येतात? तृप्ती, 31 डिसेंबर 2017 पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती आणि या एल्गार परिषदेमध्ये काही जणांनी भाषणं जी आहेत ती उपयोग केली होती. त्या संदर्भात दोन्ही ह्याच्यावर गुन्हा जो आहे तो कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1 जानेवारीला पुण्यातील ज्यावेळेस कोरेगाव भीमाची दंगल पेटली त्याचाही जबाबदार जे आहे ते एल्गार परिषदेला धरलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी ह्याची कारवाई जी आहे ती सुरू केलेली होती. एकूणच कोरेगाव भीमामध्ये जे प्रकरण झालं त्यामध्ये एक जणाला आपला जीवही गमावा लागला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि मारहाणी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूची माहिती घेऊन एकूणच या ठिकाणी पुण्यातील फरज खान आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शनिवार वाड्यावरील एल्गार परिषदेला जे काही दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूणच या ठिकाणी आज सकाळपासून पुणे आणि नागपूर या ठिकाणी दोन ठिकाणी पोलिसांनी एल्गार परिषदेला जे जबाबदार दलित रिपब्लिकन पार्टीचे जे काही कार्यकर्ते असतील आणि कबीर कला मंचचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांच्या घरावर आणि ऑफिसवर जे आहेत ते छापा टाकण्यास सुरुवात केलेली आहे. या संदर्भात आता पोलीस जे आहेत ते त्यांची माहिती घेऊन पुढील कारवाई जी आहे ते करत आहेत. तृप्ती, सचिन, कार्यालयासोबत घरांवर देखील धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. कुणाची नावं कळू शकली आहेत का? तृप्ती, आतापर्यंत नावं तर कुणाची कळू शकलेली नाहीत. मात्र एल्गार परिषदेला जे कबीर कला मंचाचे आयोजक होते आणि या ठिकाणी रिपब्लिकन पॅन्थरचेही कार्यकर्ते होते यांच्या संदर्भात दोन्ही चार चार कार्यकर्त्यावर गुन्हे जे आहेत ते पुण्यात दाखल झाले होते. एकूणच या ठिकाणी अजूनपर्यंत पोलिसांनी कुठलीही माहिती जी आहे ती या संदर्भात दिलेली नाही. कार्यकर्ते जे चार दोन्ही बाजूचे होते ते दोन्ही ठिकाणचे होते त्यांच्यावर मात्र ही कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. एकूणच या ठिकाणी आता पुण्यातील येरवडा परिसरामध्ये कारवाई सुरू असल्याची माहिती जी आहे ती कळते. मात्र ती नेमकी कुठं आहे याचा तपास आता सुरू आहे. नागपूरमध्येही या संदर्भात कारवाई आज सकाळपासूनच सुरू आहेत. एकूणच एल्गार परिषदेला कोरेगाव भीमा दंगलीचं जे आहे ते कारणीभूत ठरलं जातं. त्या ठिकाणी अनेक भाषणं जी आहेत ती केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला कोरेगाव भीमामध्ये दंगल पेटली आणि त्या संदर्भात ही सर्व कारणीभूत एल्गार परिषदेला धरून ही कारवाई आहे का आता ते पाहावं लागेल. एकूणच या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा तपास जो आहे तो पोलीस घरांवरती छापे टाकून करत आहेत. सचिन, नागपूर आणि पुण्यासोबत इतर कोणत्या ठिकाणी ही कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच इतर ठिकाणी कुठल्या कारवाई करण्यात येणार आहे? तुमच्या आतापर्यंत दोनच ठिकाणी पुणे पोलिसांनी या धाडी ज्या आहेत ते टाकल्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे. नागपूर आणि पुण्यात या एल्गार परिषदेला जे काही जबाबदार कार्यकर्ते दलित पॅन्थरचे असतील किंवा कबीर कला मंचचे असतील त्यांच्या घरावर आणि त्या ठिकाणची जी काही कार्यालय आहे त्यांच्यावर या कारवाई ज्या आहेत ते सुरू आहेत. अजूनपर्यंत इतर ठिकाणी कुठलीही माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. मात्र जे कार्यकर्ते एल्गार परिषदेला होते
त्यांच्या घरावर आणि ऑफिसवर ही छापे टाकण्यात येतील, त्यांच्याकडून माहिती घेण्यात येईल। कारण कोरेगाव भीमा प्रकरणात खूप मोठं त्या ठिकाणी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोडी झाली होती, एक जणाला आपला जीव गमवावा लागला होता। एकूणच त्या ठिकाणी ते झाल्यानंतर 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाकी देण्यात आली होती, महाराष्ट्र बंद झाला होता आणि त्याच प्रकरणात पोलिसांनी नंतर तपास करून अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले होते। आणि त्यानंतर आज पोलिसांनी कबीर कलामंच्या आणि दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांच्या घरावर धाडी टाकून त्यांच्याकडून तपास करत आहेत। धन्यवाद सचिन या संपूर्ण माहितीसाठी। नागपूर आणि पुण्यामध्ये पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे। एल्गार परिषदेमध्ये सहभागी झालेल्याच्या कार्यालयांवरती आणि घरांवरती धाडी टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांचं हे धाडसत्र आता सुरू झालेलं आहे। नागपूरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे, सोबतच पुण्यात देखील कारवाई सुरुवात झालेली आहे। 31 डिसेंबर 2017 एल्गार परिषद झाली होती आणि याच संदर्भात आता धाडसत्र सुरू करण्यात आलेलं आहे। कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालयावरती धाडी टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे।